त्या पायपा पासून करी लाडू मारते गावकऱ्यांची एक बैठक या रस्त्या संदर्भात आम्ही घेऊची ठरवली आणि आमची सत्याची सांगता असली ते सांचेकडे आम्ही लोकांक म्हणजे सांगला आम्ही असे असे जे काय हे रोडाचे आमका डिसएडव्हान्टेज मिळेल त्याचे खातीर जमूया त्याप्रमाणे जमलो आमच्यात बरेच डिस्कस झाले मुद्दे तेथून प्रामुख्यान सर्व्हिस रोड म्हणजे आमका गावात येऊपाक आणि बाहेर वसपाक पहिलो हे असा त्याच बरोबर हायवे जेव्हा आता ही स्टार्ट झाली गाव उरलो आमचो एके सायडीन शेती उरली ते सायडीन त्या लागून तो एक प्रामुख्यान आम्ही मुद्दो घेतलेलो आयचे बैठकीत जे शेतात कसे वचपाचे आणि आमका तुम्ही कसे हे करतले वचपाक त्याच बरोबर स्कूल जे भुरगे वयतले ते थंय खंय उभे रवतले काय त्यांना हे असा पावसात शेड आहा किंवा वताक कसे रवतले त्याच बरोबर सिनियर सिटीजन आहात बस जेव्हा येतली ते टायमिंग बसी असतली त्याच्या पहिली ते थंय कसे रवतले कसे त्यांना सेफ्टी थंय असून जाई हाचेर डिस्कशन झाले त्याच्या उपरांत जे आमची बाजारात जे वयतले बायला जाव हे त्यांना थंय कशा तऱ्हेन उभी रवान ती वयतली किंवा आणि त्यांचे थंय त्यांना रवान सुरक्षित कशी रवतली त्यांना सावळी किंवा का त्या शेड कशी असतली ह्या संदर्भात डिस्कस केला गेली जवळजवळ 2-2.5 वर्षा आमचो हो संबंध गावाच्या वतीन लढो असा परंतु आजपर्यंत त्यांच्यानी जे हे कॉन्ट्रॅक्टर आहात त्यांच्यानी आमका जुमानूंक ना म्हणजे आपणांक जाया जाया तर करीत आहोत आम्ही जवळजवळ कोलवळे डिपार्टमेंटान तारे म्हणून जो असलो ताचेकडे डिस्कशन केले आमच्याकडे सगळं एव्हिडन्स आहे त्याच्या उपरांत गावडे म्हणून आयलो तो एक्झिक्युटिव्ह त्यांनी आश्वासन दिले ना आम्ही असे करतले हे करतले त्यांच्यानी हेतून कायच करूंक ना स्वतः मुख्यमंत्री गोयचो आमचो प्रमोद सावंत हांच्यानी एश्युरन्स आमका दिले तुमका जाय तसे करून घ्या परंतु आजपर्यंत त्यांच्यानी कायच हेतून रिझल्ट मिळांक ना त्यांना आता आम्ही अशा भूमिकेत असू एक तर त्यांच्यानी आता हे जर आज जे डिस्कस केले मुद्दे तेथून जर ते कायच हलवचे ना तर आमका सगळ्या गावांक जमून त्यांना ते काम बंद करचे पडतले ते स्टॉप करतले आणि आम्ही ते गावच्या वतीन स्टॉप करतले केन्ना करतले ते आता ह्या बेगीन 2-4 दिसांत एक आमचे सरपंच बी असत ते आमच्या आमदाराकडे बी बसतले त्यांचे जे कोण इंजिनियर डिपार्टमेंट आहात त्यांच्याकडे डिस्कस जातले आणि ते परत ह्याच मंडपात ती नेक्स्ट डेट आता बेगी असत रामदास भेट म्हटलं की फाटली 5 वर्षां हो लढो चालू आहे किंवा स्कीम भोवना त्याच्या पहिलीच्यान चालू असतो पण आज आमची जी मिटींग झाली तेथून आम्ही ठरवलं की पहिलीचे जे विषय खंय किद्या खातीर गाडी अडकली खंय किद्या खातीर कामां फुडें वचांक ना हे सोडून आयच्यान जो आमचो रस्त्याचो जो प्रोविजन करपाक शक्य आसा आणि आयच्यान जी लोकांची सोय करून घेवपा खातीर ज्यो गोष्टी शक्य आसात ते तरी करून घेवचे अशे तरेचो विचार आसा आणि तो विचार आम्ही आज सगळ्यांचो लोकांचो विचार घेऊन एक मत केल्लो आसा त्याप्रमाणे ते सगळे मुद्दे जे असतात सर्व्हिस रोडा संदर्भात ऑलरेडी त्यांच्यानी आयज थोडंसं काम चालू असा पहिली माती घालपाचं काम झालं आयज थोडं एक्स्ट्रा काम चालू आहे पण फिनिश जायसर आम्ही त्याची पाठपुरावा सोडचो ना आम्ही हो मुद्दा आमदारापर्यंतही मांडला आमदाराने आमका बरा सहकार्य केला आणि आमदारान आमची मिटिंगही माननीय मंत्री जे आहात PWD त्यांच्याबरोबर घडवून दिली आणि PWD मंत्र्यांनी स्वतः आपण एक दिस व्हिजिट करून सुद्धा प्रॅक्टिकल जो फॅक्ट असा तो चेक केलो आणि त्याच्या उपरांत त्यांनी जो कन्सर्न कॉन्ट्रॅक्टर असा त्याला डायरेक्टिव्ह दिले आहात की ते बाकीचे जे आमचे समस्या सोडवपा खातीर जा काम असा ता करून देऊचा म्हणून आणि निश्चितपणे आम्ही तर जसं आता सांगला सगळ्यांनी तसं आम्ही एक रावांत काम करून घेतलोच हेतून आणि काय विषय वेगळा ना सर्व्हिस रस्त्याकडे जमीन आहात तशी अवेलेबल जमीन असा आणि एक्स्ट्रा जी जमीन जाय पडतात त्याचं लोकांचं कन्सर्न असा लोक रेडी आहात आमच्या कारण की लोकां खातीर रस्तो जो असा आमका डिमांड आमचा डिमांड असा तो आमका जाय म्हणून
सरपंच आता पहिली पळे हायवे त्यांच्यानी असा पळे जमीन त्या जमिनीसून त्यांच्यानी हायवे केलो आणि लोकांक जे सर्व्हिस रस्तो जाय त्याच्या खातीर जमीन ना संपादित करू ना हे त्यांचे चुकांक ना सरकारचे तुमका दिसना नियोजन असा तर आम्ही निश्चितपणे खंयच्या वेळार सांगू शकतो एमवी वेळाचं नियोजन ह्या नियोजन शून्यच काम चालू असा पहिली पासून आणि आता पासून पण आम्ही आज आमची भूमिका असा ती आम्ही त्यांच्या विषयाचेर न बोलता आम्ही आमका जाय तर आम्ही कसा करून घेतलो ह्याचेर आमचं लक्ष असा आणि तर आम्ही करून घेतो येस आणि आमचे रस्त्याचे ऑफिसर किंवा मिनिस्टर आमदारापर्यंत ही गोष्टी सगळ्यात पावलेल्या असतात जवळजवळ आता 5 वर्षं झाली त्या 5 वर्षात आम्ही प्रयत्न करीत असो जे गावचे प्रश्न असतात एक मुख्य रस्तो सर्व्हिस रोडाचो तो प्रॉब्लम असलो दुसरो बस स्टॉपचा प्रॉब्लम असलो तिसरो क्रॉसिंगचा प्रॉब्लम असलो 4 आम्ही देवळं आमची दोन्ही भीतर समाविष्ट असली त्या प्रश्नांनी पण कोणीच लक्ष दिलं ना प्रत्येक जण सांगता करतलो असं असं दिन असतात पण आतापर्यंत त्यांच्यानी खुच्याच गोष्टीचे लक्ष दिलेलं नाही पण आता आम्ही शेवटचा असा निर्णय घेतलेलो असा की आता जर परत आमदारांक आणि त्या कॉन्ट्रॅक्टर आणि बाकीच्या इंजिनियरांक आम्ही आपयतलो आणि त्यांना सविस्तर आमचे प्रश्न त्यांच्याकडे उपस्थित करतलो आणि जर ना केले त्यांच्यानी तर पुरो गाव आम्ही एकत्रित जाऊन त्या रस्त्याचं काम आडयतलो ह्या मात्र निश्चित आम्ही ठरवलेलं असा इतक्यात मी तुमकां सांगतो जे असं ते आमच्या समोर आजकाल दिसपाक लागले हायवे जाता ही आनंदाची गजालच असा पण ह्या हायवेमुळे जे आमकां नुकसान जाता ग्रामस्थांक शेती एकीकडे आमची घरां एकीकडे वचपाक येवपाक आमकां रस्तो ना आणि सगळीकडे त्याच्यामुळे आमकां दोनी बाजूंच्यो आमकां बगव रस्ता जाय सर्वीस रोड लवकर करपाक हाच्या खातीर आम्ही सगळ्या गांवकारांच्या वतीन सांगूंक सोदता प्रसंगेच्या रस्ते आडायतलेच सगळे कारण आतापर्यंत शशिकांतान म्हटलेलं असं पण नाकापर्यंत पाणी आयिल्लं असं आमकां सोसपाची आमच्याकडे ग्रुप ना आता जरी आमचे कॉन्ट्रॅक्टर पळले तर आमचो रस्तो तसोच उरतलो आणि सगळो आमचो गांव जो असो त्या रस्त्या खातीर आयुष्यभर तडफड करतो असो प्रसंग येवचो न्हय म्हणून आम्ही सगळ्या गांवकारांच्या वतीनं सगळे आम्ही परत रस्त्यात देवतले आमच्या बरोबर सरपंच असा त्याची बॉडी असतली आणि अख्खो गांव असतलो आणि गांवच्या वतीनं आम्ही ते बंद दवरतो ज्यांना झाडा कापलेली पळय त्यांना ते सगळे इल्ले मरे आमदार इंजिनियर त्यांना किती झाले तर त्यांना त्यांच्यानी किती सांगले पहिली झाडा उडवची पडतली झाडा उडवल्याशिवाय आमका रोड करूक मेळचो ना आम्ही ते आशेर रावले पण आता कायच ना पुढे काय सांगणार झाडाचोय मोबदलो ना आणि कायच ना पण आता तुम्ही गेले कितले दिसाचे आता रावचे पडता आता पाणी पावले हो आता लास्टाक किती आमका जो निर्णय घेतला तो करचो पडतो पहिली रावचे पडता न पहिली आम्ही डायरेक्ट करू शकत आता म्हाका सांग हे पळय आता पळय हा ह्याची हायट खंय पावतली ती पळय ह्याची हायट ह्याची जेन्ना ह्या रोडाची हायट खंय पावतली त्यांना माका एक सांगा हैसून जे भुरगे किंवा आम्ही येतलो ते कसे येवा ह्याचेर त्यांचं हे किती बरे त्यांच्यानी स्लोब असो दिलो जाल्यार हो स्लोब वयतलो ते गाडये मेरे हो रोड कनेक्ट कसो जातलो ते माका सांगा हे सगळे त्यांच्याकडे असे ह्याच्यान मांडले आम्ही पुढ्यान येऊन दवरला त्यांच्या तरी त्यांच्यानी ते खंय म्हणतात ते लोक येतुकूत आणि परते काय ना आता म्हाका सांग ही परिस्थिती बघ हेतूनसून भुरगे वयताले शाळेचे पयर आम्ही दादागिरी करून हे घालून घेतला म्हाका सांग कसे वयतले माझ्या कडे फोटोग्राफ खंय जो चिकल झाला आणि तेथूनसून भुरगी येतात शाळेची तोय फोटो मारला आणि हे मागीर त्याका आम्ही सांगले हे आता टेम्पररी घाल गणेश फेस्टिवल हे सगळे घाण जातली आणि हे पण लोक न्हू हेतूनसून येताले अशे बायला बी अशी हे करून वयर चढले हे म्हाका ना हे कसे हांव चढलो सर बाकीचे कसे येवप म्हाका सांग आणि दुसरे आता म्हाका एक सांगा हे बघ हांगा दाखयता रोडाचे तुमका ह्या रोडाची आता कितली हे आहा ती पळया जेन्ना हय सकाळी भुरगी खंय हे तुम्ही हे पळय त्यांच्यानी म्हाका सांग ही हायट बघा आणि ही हायट बघा ही आता घातले म्हणून त्यांना हय भुरगे उभे रावतात त्यांना
रस्त्याची आता ही बघा किती मीटर आहा ती दोन ज्यांना व्हेकल पास जाता त्यांना हय भुरग्यांक उभे राहप सुद्धा डेंजर झाल्या आणि सकाळची भुरगी कमीत कमी 50-60 भुरगी एका टायमा उभे असतात पॅसेंजर बी धरून झपकर गाडी इली तर जवळजवळ आमचे सगळे भुरगे वयतले भीतर फाटी अशी परिस्थिती झाली गाडी ज्यांना पास झाली त्यांना त्यांच्यानी सकाळी घबाघब उडियो मारले म्हणून ते सेफ झाले म्हाका सांग हे तुम्ही पळय दोन व्हेकल जाताना खंय कसे राहप खंय कांयच ना सेक्युरिटी त्यांच्यानी टेम्पररी सुद्धा हे ना हांवें तांकां रिक्वेस्ट केले हय टेम्पररी माती शेड दिया आणि रोड हे करताना ते काढा तसेच ते सायड ही पळय महाले आता दुसऱ्या सायटीन पळय महाले दुसऱ्या सायटीन सर्व्हिस रस्तो खंयचो आता तुमकां दुसऱ्या सायटीन ते सायडीन काय ना हे सायटीन हे सायडीन सर्व्हिस रोडच ना म्हणजे हो तुमकां देवळा कडल्यान वयचो पडलो तुमचो म्हणणं कसा एमयूआरचो हो तुम्ही ऑपरेट करा आम्ही हय कनेक्ट करून दिता म्हणता हो असा तो ओके आणि तुम्ही परत थंय बाहेर सरा म्हणतात असे त्यांचे म्हणणे परंतु माका एक सांगा देऊळ आहा गावचे मेन देऊळ उत्सव असतुकत थंय गर्दी जाते घरा दाटी वाटी ना त्याच बरोबर शाळा आहा म्हणजे थंयसून माका सांग हे रोडार ताण येतलो सर्व्हिस रोडाचेर गावातच व्हेकल आहात जवळजवळ 2-2.5 वयर आहात फोर व्हीलर 2-व्हीलर आहात जवळजवळ 5-6 वयर ओके असो कोणाक आयकली न्हू ओके पण आम्ही आपले गव्हर्नमेंट आमच्या ते पुलीस धाडटा आयोग करता आम्ही भिया तू आम्ही तसे भिपन एकदा भायर सुरू ह्या यांची मस्करी आमकां आता खूप झाली आता भायर सुरू आम्ही गव्हर्नमेंटाचा भिया तू ना भितर पडले स्व पडले सर आमच्या सारखो रस्तो करूंक जाय सारखो म्हणजे सारखो व्यवस्थित जाव ते आता 3 ऍक्सिडेंट झाले मग त्यांचे हात धोके म्हणले ते कशी जम जाब जा म्हणजे ते अँब्युलन्स धाडली हेले कुत्रे हारके तिकडे उडले तसा ना रईसोजी तिकडे होईल मारी दहा दामून जपून पेपर आहे कसं सांगता आणि तिचे 4 शब्द वापर काही स्व मारले म्हणून सांग चल मेन वार्ड असली आता पळय हा माझे एक आणि एक सांगता तुम्ही एक आता गव्हर्नमेंट किती सांगता आणि आमचं शेतकी मंत्री शेती करा अमके करा सबसिडी दिता शेत वाचयात उगव्यान न्हू म्हाका दिसता शालरब येता विस्कॉन्ट भगवती हायस्कूल सेंट जोझफ थंय रावता आमचे पालकांक थंय येऊन रावचे पडटा आणि त्यांना धरून धरून कसरत करून हो रोड क्रॉस करचो पडता माका सांग हे किती कायच नियोजन ना आता तुमचे किती